बारामतीतील कुहाळे गावातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याला भगदाड पडलाय. कालव्याला भगदाड पडल्यानं दररोज लाखो लिटर पाणी वाहत जात आहे. कालव्याच्या सुपर पॅसेज क्रमांक 6 ठिकाणी हे भगदाड पडलेलं आहे, त्यामुळे पूर्ण कालवा हा फुटण्याची देखील भीती निर्माण होते. 8 वर्षांपूर्वी या भगदाडाचा आकार लहान असतानाच या ठिकाणच्या रहिवाशांनी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. यामध्ये तोंडी आणि लेखी निवेदन देखील करून तक्रारी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे 3 महिन्यांपूर्वी या प्रश्नावर ग्रामस्थांनी रास्ता रोको देखील केला होता, मात्र जलसंपदा विभागाकडून केवळ आश्वासनच दिली जात आहे. जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या भगदाडामुळे कालवा देखील फुटू शकतो, त्यामुळे कोहाळे गावाला धोका निर्माण झालेला आहे. आणि कालवा जर फुटला तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. अपघात जर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न इथले गावकरी विचारत आहेत. आम्ही वेळोवेळी जलसंपदा विभागाला लेखी किंवा तोंडी देखील याची तक्रार केलेली, परंतु आजपर्यंत कोणी याची दखल घेतली नाही. जरी उद्या याची दुर्घटना झाली तर खाली जवळपास चांगले 2-3 हजार लोकांची वस्ती ज्यात पाणी फिरू शकतं, त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.